जोकर दिसतोय. हां बरोबर. नारे गांव में हम लोग यहाँ पर नारे गांव के अंदर है. नारे गांव में यह नाले का कुछ प्रोसीजर चालू है. यहाँ पे जो कार्रवाई की है महानगर पालिका तरफ पे यहाँ पे जो कार्रवाई हुई है उसके बारे में हम सर से पूछेंगे कि ये किस तरीके की कार्रवाई यहाँ पर की गई है और क्यों की गई. सर ये कार्रवाई जो आपने की है यहाँ पर तो ये किस तरीके से क्यों हुआ क्या हुआ इसके बारे में थोड़ी सी आप जानकारी दे रहे सर. अपन सद्या नारेगाँव एरिया में उभे आहोत. नारेगावामध्ये या ठिकाणची जी आयशा कॉलनी बिस्मिल्ला कॉलनी पटेल नगर अशा प्रकारच्या 5-6 कॉलनीज आहेत पाठीमागे. आता परवाचा जो पाऊस झाला संध्याकाळच्या वेळेला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली अपश्चिम साईडला. तर त्यामुळे झालं काय की ह्या नाल्यावर अनेक लोकांनी इन्क्रोचमेंट्स केलेले आहेत. मूळ नाल्याचं जे पात्र आहे अतिशय छोटं करून लोकांनी अनधिकृत बांधकामं केलेली आहेत. त्या परिणामी या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकला नाही आणि सर्व नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे. त्यामुळे लोकांना तात्काळ त्या म्हणजे रिलीफ देण्यासाठी त्यांना मदत करण्याच्या हिशोबानं आपण या ठिकाणी नाल्याचं रुंदीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे. आपण पाहत असाल की या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीनं या ठिकाणी अनधिकृत बांधकामं जोडे आहेत नाल्यावरचे ते शेवटपर्यंत आम्ही तोडणार आहोत. 8 ते 10 दिवस ही कारवाई सुरू राहील आणि त्यामुळे नॅचरली पाणीला मोठा म्हणजे हे मिळेल पात्र मिळेल आणि पाणी साचणार नाही अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी पूल आहे. या पुलाच्या सुद्धा 2 नळकांड्याचे आम्ही रो वाढवणार आहोत जो रांगा वाढवणार आहोत जेणेकरून पाण्याचा निचरा लवकरात लवकर होऊन या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल. धन्यवाद. तर अभि आपने देखा है की SD पांझडे साहेबने हमें पूरी जानकारी दी है की नाले में किस तरीके से पाणी लोगों के घरों में घुस रहा है. पाणी को जाने के लिए जगह नहीं थी इसलिए उन्होंने यहाँ पर जो है रोड नाले के ऊपर जो अतिक्रमण हुआ था इस अतिक्रमण को हटाने की उन्होंने यहाँ पे कोशिश की है. अभी कोशिश की है कि यहाँ से जल्द यहाँ पानी निकले और जो नाले के ऊपर जो बांधकाम लोगों ने किया हुआ था वो हटाए. उन्होंने यहाँ पर हटाने की पूरी कार्रवाई यहाँ पे हटाने के लिए यहाँ पर जो पतंग बुलाया गया उसके ज़रिए उन्होंने यहाँ पर हटाया और पानी को जाने के लिए यहाँ से जगह बनाते हुए उन्होंने ये काम किया. पानी निकालने के लिए ये कोशिश कर रहे हैं. कैमरामैन जावेद के साथ मैं शेख मोहसिन MCN समाचार.